कोलसोड़े पुलिस स्टेशन ने कल्याण के राहुल पंडित तथा उल्लासनगर के सागर शिंदे इन दो शातिर चोरों को पकड़ने में कामयाबी हासिल की है। इनका तीसरा साथी अमन खान भाग जाने में कामयाब हो गया, जिसकी पुलिस को तलाश है। आइए लेते हैं कुछ जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेंद्र देशमुख से। मागच्या महिन्यात फेब्रुवारीच्या 12 तारखेला आंबे हॉस्पिटल समोर इंस्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाचं एक कंपनी आहे। या कंपनीचं डिलिव्हरीचं ऑनलाईन डिलिव्हरीचं सामान असतं ते कंपनीमध्ये जमा होतं आणि नंतर ते ऑनलाईन डिलिव्हरी करतात। तर 12 तारखेच्या रात्री ते 13 तारखेच्या सकाळपर्यंत या इंस्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं जे ऑफिस आहे, ऑफिस कम गोडाऊन, तिथे चोरी झाल्याची आम्हाला तक्रार प्राप्त झाली। त्याप्रमाणे मग मी स्वतः आमचे PI क्राईम डिटेक्शन ब्रँचचे API भोसरे, API पगारे, आम्ही स्पॉटला व्हिजिट केली। तर जवळपास त्यांचे 519,000 माल गेलाला चोरीस गेलेला होता। त्यामध्ये मोबाईल्स होते, नंतर ते बरेचसे शूज असतील, काय इतर वस्तू ज्या ऑनलाईन डिलिव्हरीसाठी आलेल्या होत्या त्या वस्तू होत्या। असे 519,000 रुपयाचा माल चोरीला गेलेला होता। पूर्ण घटनेचं CCTV फुटेज देखील पोलिसांना प्राप्त होतं आणि तेव्हापासूनच आमची डिटेक्शनची टीम या गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत होती। त्यानंतर सदर गुन्ह्यात जे 17 मोबाईल गेले होते त्यापैकी एक मोबाईल जालना इथे ॲक्टिवेट झाल्याचं आमच्या टीमला लक्षात आलं, जो आम्ही सतत फॉलोअपच घेत होतो ह्या गुन्ह्याचा। मग API भोसरे आणि त्यांची टीम जालन्याला गेली। जालन्याला एक राहुल पंडित नावाचा आरोपी आहे, त्याला पहिले उचलण्यात आलं। त्याच्याकडून माहिती घेतल्यावर त्यांनी अजून दोन नावं सांगितले, दुसरं आहे सागर शिंदे आणि तिसरं आहे अमन फुकन खान म्हणून। असे तीन आरोपींनी सदर गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। मग दुसरा जो हा होता सागर शिंदे, त्याला लगेचच उल्हासनगर एरियातून अटक करण्यात आली आणि तीनपैकी दोन आरोपी अटक केलेले असून त्यांच्याकडून जवळपास 50% म्हणजे 216,000 माल देखील आपण रेकॉर्ड केलेला आहे। जो फरार आरोपी अमन हा अजून फरारच आहे, त्याच्या मागावर आम्ही आहोतच, लवकरच तो पकडला जाईल आणि उरलेलीसुद्धा रिकव्हरी होऊन 100% मुद्देमाल हस्तगत करण्याचा आमचा प्रयत्न राहील। या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत। जो राहुल पंडित आहे त्याला त्याच्यावर कोलसेवाडी आणि MFCला गुन्हे दाखल आहेत, सागर शिंदे ह्या सेंट्रल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि जो अमन खान आहे जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर नारपोली आणि भिवंडी या पोलीस स्टेशनमध्ये घरपोडी चोरीचे गुन्हे 324 असे गुन्हे दाखल आहेत। तुम्ही सगळं त्यांचं रेकॉर्ड पण आम्ही माहिती करून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील आम्ही त्यांच्याविरुद्ध करत आहोत। कोणार्क अपना शहर अपनी बातें।